22 साल पहले देवेंद्र फडणवीस सरकार में जब फडणवीस खुद मुख्यमंत्री थे, उन्होंने नागपुर शहर के विकास के लिए बहुत अच्छी योजनाओं को मंजूरी दी थी। नागपुर शहर में पानी लाने के लिए 2700 करोड़ रुपए टनल को मंजूरी मिली थी। दीक्षा भूमि के कार्य के लिए 100 करोड़ की मंजूरी दी गई थी। ताजबाग का काम भी उतना ही हुआ जितना पिछले सरकार ने दिया था। कोराड़ी स्थित महालक्ष्मी मंदिर के 44 करोड़ रुपए रोके गए। महानगर पालिका के 900 करोड़ रुपए रोके गए है। साथ ही जिलाधिकारी कार्यालय भवन के निर्माण के लिए 250 करोड़ के प्रस्ताव पर भी रोक लगा दी गई है। यही नहीं, टाउन हॉल का प्रस्ताव और नागपुर की कई झीलों के प्रस्ताव को पिछले सरकार ने ठंडे बस्ते में डाल दिया है। मागच्या 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने, माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना, नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासाकरता अत्यंत चांगल्या योजना मंजूर केल्या होत्या। नागपूर शहराला 2700 कोटी रुपयाची लोअर डोंगरीवरनं डायरेक्ट तोटलाडोला पाणी आणण्याकरता टनेल मंजूर केला 2700 कोटीचा, तोही रद्द केला होता। अशा प्रकारे जवळपास 5000 कोटी रुपयाचे कामं नागपूर जिल्हा शहराचे या सरकारने रद्द केले। दीक्षाभूमी 100 कोटी रुपये दिले पण कामच केलं नाही। ताजबागचं काम मागच्या सरकारने जेवढे पैसे दिले तेवढंच झालं। कोराडीच्या महालक्ष्मीचे 40 कोटी थांबून ठेवले। म्हणजे या सरकारने जेवढे कामं मागच्या सरकारने मंजूर केले, 900 कोटी महानगरपालिकेचे थांबवले। हे सर्व कामं पुन्हा सुरू करण्याकरता एक कलेक्टर ऑफिसचं 250 कोटी रुपयाच्या इमारतीचा प्रस्ताव थांबून ठेवला आहे। टाउन हॉलचा प्रस्ताव थांबवला, नागपूरच्या अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले, मंजूर प्रकल्प थांबवले आहेत। आणि त्यामुळं नागपूरच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सर्व प्रकल्पाला माननीय एकनाथ शिंदेजींनी मान्यता द्यावी, माननीय फडणवीस साहेबांनी मान्यता द्यावी याकरता आम्ही पूर्वतयारी आज केली आहे। आणि 8 दिवसामध्ये आमच्या नागपूर जिल्ह्याचे सर्व डिस्ट्रिक्ट हेड हे प्रस्ताव तयार करतील आणि सरकारकडे सादर करतील, अशाही सूचना मी दिल्या आहेत। आमच्या NMRDA कमिशनरला मी सांगितलं आहे की गुंठेवारी कायदा लागू होतो, गुंठेवारी कायदा लागू होत असतानासुद्धा तो गुंठेवारीचं काम सुरू झालं नव्हतं, पण आता माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी गुंठेवारीचं काम सुरू करायचं आहे। सर्वांसाठी घरे येऊन देत पट्टे वाटपाचं काम थांबलं आहे, मियान प्रकल्पाचं काम थांबलं आहे, त्यामुळे या सर्व प्रकल्पाला गती देण्याकरता मी बैठक घेतली। आणि मला वाटतं की पुढच्या 8 दिवसामध्ये मी पुन्हा कलेक्टर ऑफिसला येईल आणि निश्चितपणे सर्व प्रकल्पाचा आढावा घेऊन सरकारकडनं जे काही थांबलंय ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे। इसलिए मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री इसरो के प्रस्ताव को आगामी शीत सत्र में मंजूरी दे, इसके लिए हमने आज पूरी तैयारी कर ली है। सभी जिला मुख्य अधिकारी अगले 8 दिनों में यह प्रस्ताव तैयार करेंगे और सरकार को सौंपे जाएंगे, ऐसे निर्देश आज 52 कुले द्वारा दिए गए हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।